हे आज पहिली घटना असती तर आपण त्याच्यावर खूप चर्चा केली असती, पण हे काही हे सातत्यानं या पद्धतीचा हा प्रकार चाललेला आहे. जो रोज मरे त्याला कोण रडे असं जे आपल्याकडे मन आहे, त्यामुळे मला त्याच्यावरचं फार काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की आता माझ्यावर काही त्याचा फरक पडायला काही कारण नाही आहे. हे आज पहिली घटना असती तर आपण त्याच्यावर खूप चर्चा केली असती, पण हे काही हे सातत्यानं या पद्धतीचा हा प्रकार चाललेला आहे. जो रोज मरे त्याला कोण रडे असं जे आपल्याकडे मन आहे, त्यामुळे मला त्याच्यावरचं फार काही भाष्य करावं असं मला वाटत. तक्रारीचा सूर तुमच्या विरोधात वारंवार परतून परतून येतो, हे लोक काँग्रेसला मजबूत करण्याऐवजी कुठेतरी अशी शंका पण येतात का मनामध्ये की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे पाय ओढण्यासाठी ते वारंवार केलं जातं? मला आता त्यांच्यावर खान मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की फार काही प्रतिक्रिया द्यावा असं मला वाटत नाही, कारण की हास्या जोडो प्रोग्राम जो आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी दिलेला आहे तो कार्यक्रम करण्यापेक्षा दिल्लीमध्ये फिरायचं आणि या पद्धतीनं पक्ष कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितपणे हा काही प्रकार चांगला नाही. वारंवार कारण की या सगळ्या याच्यामध्ये रमेश चेन्नीथला हे येऊन गेले, सगळ्यांचं त्यांनी ऐकलं, ऐकल्यानंतर त्या पद्धतीचा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे, पण अशा पद्धतीचं वारंवार मीडियाच्या समोर जाऊन काँग्रेस पक्षाच्याच बद्दलचं आपसातले वाद आहेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. आज आपल्यासमोर भाजपने आपण पाहिलं की कल खत घेणाऱ्या शेतकऱ्यांचंही सुद्धा आता जातची नोंद केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी विरोधी धोरण राज्याचं आणि केंद्राचं सरकार राबवताना आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे, बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहिलं असेल की परवा जो बजेट देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला त्या बजेटमध्ये विविध जातींची महामंडळ निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याला फक्त 50 कोटी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसून फक्त आम्ही सगळ्या जातीला न्याय द्यायला निघालो असं पद्धतीचं चित्र केलं, पण एकीकडे आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे सगळे पैसे राज्य सरकार भरेल अशा पद्धतीचं गर्जना घोषणा केली आणि त्या घोषणेच्या मागचा उद्देश आपण पाहिलात की प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ही योजना मित्रांसाठी आहे, नरेंद्र मोदींचे मित्र आहेत त्यांच्यासाठी आहे, हे शेतकऱ्यांसाठी त्याचा कुठलाही फायदा होत नाही. जवळपास 6,500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून मित्रांना वाटले जातील आहे आणि सगळ्या जातीच्या लोकांना तोंडाला पानं पुसून आम्ही सगळ्या जातीसोबत आहो धर्मासोबत आहो अशा पद्धतीचा एक प्रयत्न करण्याचा असफल प्रयत्न फक्त 50 कोटीमध्ये त्या ठिकाणी गुंडाळण्याचं काम आपण पाहतो आहे. अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत आणि या प्रश्नामध्ये आपल्याला लढाई उभी करायची आहे आणि हायकमांडचं काम हायकमांडला करू दिलं गेलं पाहिजे, पण ज्या पद्धतीनं ही जी काही वारंवार ही जी काही पद्धत चाललेली आहे ही काही बरोबर नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.